सातारा जिल्ह्याचा तुतारीचा उमेदवार हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुतारीमध्ये घोटाळा करतो हे खूप लांचस पद्धत आहे, खूप वाईट वाटतं. आणि अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते तर मग पवारसाहेबांना आम्ही काही बोलू शकत नाही. राहिला मुद्दा 2019 त्यांनी पोटाच्या बेंबीच्या देटापासून त्यांनी मला प्रत्यक्षात विरोध केला. एका माथडी चळवळीमध्ये आपण प्रत्यक्षात काम केल्यानंतर आजपर्यंत माझ्या परिवाराने आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाच्या दृष्टिकोनातून काम केलं. मग शेवटचा विजय त्यांचा कोरेगाव मतदारसंघातून झाला. परंतु 2019 त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्या काही सहकाऱ्यांना हाताशी धरून आमच्या विरोधामध्ये जे काही कट कारस्थान लाभलं, नक्कीच त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून कुठेतरी देण्याची मला संधी आलेली आहे. निवडणुकीचा अजून बराचसा काळ बाकी आहे, त्यानंतर एक एक उलगडा आपण त्यावेळेला करू.